आजही 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या वन डे मध्ये रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरला। याशिवाय गेल्या वर्षभरात रोहितला प्रभावशाली अशी कामगिरी करताच आलेली नाहीये। त्याच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव प्रामुख्याने आढळतो। यामुळेच आता रोहित शर्माला टीममध्ये संधी द्यावी की नाही याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। रोहित शर्मा हा खरतर भारताचा युवा आणि टॅलेंटेड क्रिकेटपटू, मात्र त्याला स्वतःमधील गुणवत्तेला कधीच न्याय देता आला नाही। यामुळे 5 वर्षांपूर्वी टीम इंडिया डेब्यू करूनही अद्यापपर्यंत रोहितला टीम मधलं आपलं स्थान काही निश्चित करता आलेलं नाही। मात्र त्याच्यातल्या गुणवत्तेला नेहमीच दाद देणारे काही क्रिकेट पंडित रोहित शर्माचा नेहमीच उदो उदो करताना दिसतात। सिलेक्शन कमिटी ही रोहित शर्मावर नेहमीच मेहरबान राहील। रोहितला दिल्या तेवढ्या संधी इतर कोणा क्रिकेटपटूला सिलेक्शन कमिटीनं क्वचितच दिले असते। सध्या पाकिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या वन डे सिरीज साठीही रोहितचं सिलेक्शन झालंय, मात्र पहिल्याच वन डे मध्ये रोहित पूर्णपणे फ्लॉप ठरला म्हणून त्याला दुसऱ्या वन डेतून अखेर वगळण्यात आलं। गेल्या वर्षभरातील रोहितच्या कामगिरीवर नजर टाकली तर रोहित 14 वन डे मध्ये 12.92 सरासरीनं केवळ 168 रन्सच करू शकलाय। यामध्ये तो एकदाही सेंच्युरी झळकावू शकलेला नाही तर केवळ एकदाच त्यानं हाफ सेंच्युरी झळकावली आहे। वर्षभरात रोहित केवळ एकदाच चांगली खेळी करू शकलाय। मार्च मध्ये झालेल्या एशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध त्यानं 68 रन्सची खेळी साकारली होती, मात्र त्यानंतर त्यानं खेळलेल्या 6 वन डे मध्ये तो 10 रन्सचा आकडा देखील गाठू शकला नाही। यामुळेच आता रोहित शर्माला इथून पुढे सिलेक्शन कमिटीनं किती संधी द्यावी याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।